इरिगेशन अँड पॉवरच्या वतीने महाराष्ट्राला प्रथम पारितोषिक उत्तम नियोजन सिंचनाचं केल्याबद्दलचं पारितोषिक या ठिकाणी मिळालेलं आहे. यावर्षी आपण जवळपास 40 लाख हेक्टर जमिनी सिंचनाखाली या ठिकाणी आणली. हा उच्चांक आहे. यापूर्वी 32 लाख हेक्टरच्यावर कधीही आकडा गेलेला नव्हता. आणि म्हणून मला वाटतं की या ठिकाणी महाराष्ट्राला जो सन्मान मिळालेला आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे. आणि यासाठी मी आमचे सगळे अधिकारी, आमचे सचिव आहेत, प्रधान सचिव आहेत, आमचे सगळे ईडी, सीई असतील, एसी, एक्झिक्युटिव्ह, डेप्युटी, इंजिनियर, अगदी कालवा निरीक्षकांपासून सर्वांचं श्रेय याच्यामध्ये मोठं आहे. आणि म्हणून मी या सर्वांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. या पुढच्याही भविष्यकाळामध्ये आम्हाला अजून हे सिंचन वाढवायचं आहे. यावर्षी आमचं टार्गेट हे 40 लाख हेक्टरचंच आहे. खरं म्हणजे यावर्षी थोडं विदर्भात आणि मराठवाड्यात पाऊस कमी झाला, उत्तर महाराष्ट्रात कमी झाला, त्यामुळे तर आम्ही 25 लाखापर्यंत गेलो असतो. परंतु पुढच्या भविष्यकाळामध्ये येणाऱ्या 2 वर्षामध्ये आम्ही PMKSY माध्यमातून मला प्रकल्प पूर्ण करायचे. त्यातून 5.5 लाख हेक्टर सिंचन आमचं वाढणार आहे. आम्हाला DPAP आणि आत्महत्याग्रस्त जिल्हे म्हणून 14 जिल्ह्यांना 20,000 कोटी रुपये मान्य नितीनजी गडकरी आहेत, मान्य अर्थमंत्री आहेत, यांनी आम्हाला ठिकाणी दिलेले आहेत. त्याच्यातून आम्हाला पुन्हा 5.5 लाख हेक्टर आमची सिंचन क्षमता वाढणार आहे. आणि मला वाटतं की त्या 2-3 वर्षामध्ये ही सिंचन क्षमता आपण दुप्पट करण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करतो आहोत. दुप्पट होणार नाही, परंतु 1.5 निश्चित आपण त्या ठिकाणी जाऊ. परंतु येणाऱ्या 4-5 वर्षामध्ये ही दुप्पट या ठिकाणी निश्चित होणार आहे. मान्य नितीनजी आहेत, मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, हे पूर्ण त्यांनी फक्त लक्ष जलसंपदा खात्याला ठिकाणी केलेलं आहे. कारण या खात्याच्या माध्यमातूनच आपल्याला शेतकऱ्यांना न्याय देता येणार आहे, त्याला आर्थिक संकटातून बाहेर काढता येणार आहे.